खरं तर आम्ही जे शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करतो या संदर्भात आम्ही जी सिंगापूरमध्ये यावर्षी शिवजयंती ठेवली होती त्या संदर्भात शिवभक्तांना गाईड करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद करण्यासाठी आम्ही तिथे हॉलमध्ये कार्यक्रम ठेवला होता. परंतु राष्ट्रवादीच्या काही गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने दबाव आणल्यामुळे भांडारकर इन्स्टिट्यूटने मग ऐनवेळी दुपारी 3:30-4 तो कार्यक्रम कॅन्सल करावा लागेल असं आम्हाला कळवलं. आणि तो कार्यक्रम असा दबावापोटी कसा कॅन्सल होऊ शकतो याचा जाब विचारण्यासाठी मी विश्रामबाग आपले ते डेक्कन पोलिशनला निघालो होतो. आणि त्या जो कर्मचारी त्यांचा होता तो संपर्कात काही राहिला नाही त्याच्यामुळे आणि मग मधल्या काळामध्ये पत्रकारांचे फोन येत होते. मग कार्यक्रम का कॅन्सल झाला याचं माहिती देण्यासाठी मी पत्रकार भवन या ठिकाणी आलेलो असताना एक 150-200 लोकांचा जमाव त्या ठिकाणी घोषणा देत आला. आणि माझ्यासोबत असलेला आमचा जो अंगरक्षक होता अक्षय कांबळे यांनी जिवामालेसारखा किल्ला लढवला, वस्ताद लहुजी साळवेंसारखा किल्ला लढवला आणि त्यांनी प्राणपणाने झुंज देऊन त्यांनी माझ्या प्राणाचं रक्षण केलेले. पहिले तर मी त्या कर्मचाऱ्याचे आभार मानतो. दुसरी गोष्ट अशी की ज्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा मी एकटाच निषेध करणार नाही, सगळी महाराष्ट्रातील जनता त्याचा निषेध करेल. आणि माझ्या अंगावरती जे काही तुम्हाला काळं दिसते ते माझ्या अंगावर काळं नाही तर ज्यांनी ज्यांचे हात काळे झालेले ते सगळं लोकांसमोर येईलच. आणि मी जे नेहमी सातत्याने सांगतो की इतिहास गवाह आहे. जिजाऊ साहेबांचे वडील त्यांचे दोन भाऊ मारले गेले पण त्यांनी स्वराज्याचा हट्ट सोडला नाही, त्यांनी सातत्याने रयतेची बाजूच घेतली. त्याप्रमाणे मी त्यांचा एक वारसदार म्हणून रयतेची कालही बाजू घेतली आजही बाजू घेतली आणि मी ठामपणे त्या भूमिकेवर. आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की जर मी कागद घेऊन बोलतोय तर समोरच्यांनी कागद घेऊन बोललं पाहिजे, जर मी पेन घेऊन बोलतोय तर मी समोरच्यांनी पेन घेऊन बोललं पाहिजे. कागदाचं उत्तर हे सर्व कशामुळे झालं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही असा कुठला मुद्दा उचलला होता? बघा, मराठ्यांच्या इथं जो काळा दिवस होता तो माझ्यामुळे उघडकीस आला. आणि 23 मार्च 1994 साली शरद पवारांनी जे अन्यायपूर्वक मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण ओबीसीच्या घशामध्ये घातलं ती गोष्ट केवळ आणि केवळ माझ्या सोशल मीडियातून आणि माझ्या सातत्याच्या ठाम भूमिकेमुळे बाहेर आली. याचा राग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होता आणि वरिष्ठ लोकांच्या चिथावणी शिवाय हे काम होऊ शकत नाही. आणि स्वतः फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि आपल्या कार्यकर्त्यांना मात्र तालिबानसारखं ट्रेनिंग द्यायचं या प्रवृत्तीचा मी निषेध करतो. आणि ही गुंडगिरी आहे, लक्षात घ्या. म्हणजे मीडियाच्या समोर पोलीस माझ्या प्रोटेक्शनला असताना एवढी हिंमत होते याचा अर्थ नक्कीच या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचं भय राहिलेलं नसावं किंवा राजकीय लोक अशा प्रकारची चिथावणी आपल्या कार्यकर्त्यांना देऊन महाराष्ट्राचा बिहार करतात का काय असं मला प्रश्न वाटतो. जे जे उघड लक्षात घ्या, अचं कारनामा उघड झाल्यानंतर ब चिथावणी यांचा काही संबंध नसतोय. ज्यांची नावं उघड झाली आणि संपूर्ण मराठा समाजाला कळलं की आपल्या दुःखाला आपल्या दारिद्र्याला आणि आपल्या ह्या अन्यायाला जबाबदार कोण आहे हे सगळं उघड झाल्यामुळे आता कागदाचं उत्तर कागदाने देता येत नाहीये, पुराव्याचं उत्तर पुराव्याने देता येत नाही. काही पुरावे द्यायचा प्रयत्न केला ते खोटे पुरावे निघाले आणि मग असं आपण किती वेळा खोटं पडणार. त्याच्यामुळे मग त्यांनी अशा प्रकारचं पाऊल उचललेलं आहे असं मला वाटतं. आता पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात लोक असं म्हटलेलं आहे, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि त्यानुसार जे त्यातले दोषी असतील त्या सर्वांवरती कडक कारवाई करण्याचं पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी जबाबदारी स्वीकारलेली याच्याबद्दल त्यांनी एक बाईट सुद्धा सादर केलेलं आहे की आमच्याच कार्यकर्ते आहेत ते असं सांगतायत. ते स्वतः त्या घटनास्थळी उपस्थित होते हे मी बघितलेले, माझ्या कॅमेरामध्ये पण ते दिसतंय, आपल्या फुटेजमध्ये पण दिसेल. परंतु चुकीचं काम करून त्याचं समर्थन करणं याच्यापेक्षा मला वाटतं राजकारणाची पातळी खालवल्याचं दुसरं उदाहरण मला दिसणार नाही. तुम्हाला काय वाटतं कोण होते, कोण तुमच्यावर हल्ला करू शकतात? कारण काही दिवसांपूर्वी उघड उघड धमकी सुद्धा देण्यात आली होती की तुमच्या तोंडाला काळं पासू आणि असं असताना असं देखील आलं. त्या संदर्भातल्या मला पूर्वी खूप धमक्या आल्या होत्या आणि तुम्ही शरद पवारांच्या विरुद्ध बोलणं बंद नाही केलं तर तुमचं तोंड बंद करू कायमचं अशा धमक्या आल्या. पोलिसांनी मला प्रोटेक्शनही दिलेलं आहे, माझ्या घरी 4 गार्ड असतात, माझ्यासोबत एक अंगरक्षक असतो, ही सगळी गोष्ट आहे. परंतु तरी सुद्धा मी थांबत नाहीये आणि जनतेसमोर एकदाच उघड झालेलं आहे त्याच्यामुळे राग आल्यामुळे लोकांनी ते काम केलेलं आहे. परंतु मी सत्यासाठी कालही ठाम होतो, आजही आहे आणि उद्याही मी सत्याच्या बाजूने उभा राहील. तुम्ही मगाशी रोहित पवारांचं देखील नाव घेतलं होतं, ते रोहित पवारांवरती काय आक्षेप आहे, काय असं तुम्हाला वाटतं पवार त्याच्यामध्ये? म्हणजे माझा जो प्रश्न होता मी जे बोललो होतो की हा 23 मार्च 1994 जी आर आहे त्याची श्वेत पत्रिका काढा. मी काय आरोप करत नाहीये, मला काय कोणाची राजकीय बाजू घेण्याचा काही संबंध नाही किंवा कोणाचा विरोध करण्याचा संबंध नाही. जे घडलं जे होतं वास्तविक
ते मी समोर मांडायचं काम केलं आणि तो 23 मार्च 1994 जी आर आहे त्या संदर्भात यांना उत्तर देता येणं नाकीनऊ झाले. आणि मी आज पण म्हणतोय की फक्त तुम्ही श्वेत पत्रिका काढा, मी काय तुम्हालाच दोषी ठरवतोय असं नाही. तुम्ही त्यावेळी मुख्यमंत्री असल्यामुळे तुमची जबाबदारी आहेच आहे, पण कुणी ठराव मांडला, कुणी विरोध केला, हे सगळं लोकांच्या समोर यायला पाहिजे अशी मागणी होती. आणि त्याच्यामुळे याचं उत्तर त्यांना देता आलं नाही. काय खोटे दाखले दाखवायचा प्रयत्न केला, ते पण खोटे ठरले, खोटे दाखले पण खोटे ठरले. त्याच्यामुळे आता तोंड काय दाखवायचे लोकांना असा प्रश्न निर्माण झाला. मधल्या काळामध्ये रोहित पवार दिवाळीच्या वेळी सिंदखेडराजाच्या परिसरात गेले, एका गरीब बिचाऱ्याला काय सांगितलं काय माहित नाही, त्याच्या कागद लेटरवरती काहीतरी लिहून घेतलं. आमदारांची कामं नाही आहेत कोण कोणाचा वंशज आणि काय हे सिद्ध करणं, हे आमदारांची कामं नाहीत, जनतेची कामं करणं हे आमदारांची कामं आहेत. तर अशा प्रकारे बालिशपणा रोहितने त्यावेळी त्या ठिकाणी केला. आणि कोणाच्या आधारे म्हणजे मी तुम्हाला सामाजिक जीवनातील प्रश्न विचारतोय, तुमच्या सार्वजनिक जीवनाचे प्रश्न विचारतोय, तुम्ही तो मुद्दा डायव्हर्ट करून व्यक्तीकडे नेताय. आणि मग ते लेटर रोहित पवारांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती टाकलं, स्वतःच्या नावाने लिहून घेतलं, स्वतःच्या पेजवरती टाकलं आणि ते पेजवर त्यांनी अपलोड केलं. याचा अर्थच रोहित पवारांना याचा राग आलेला आहे आणि या संपूर्ण घटनेचे सूत्रधार रोहित पवारच असणार आहेत असा माझा अंदाज. त्यांच्यावरती काय कारवाईची मागणी? आता कारवाई म्हणजे एक तर त्यांच्यावरती जो सुधारित नंतर गुन्हा चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचं एफ आय आर मध्ये नाव येईल. मी शरद पवारांचं नाव घ्यायला सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये जे कोणी असेल मी कुठल्या राजकीय दबावाला घाबरणार नाहीये. माझं पोलीस प्रोटेक्शन वाढवण्यात यावं, माझं माझ्या कुटुंबियाच्या जीवितांचं रक्षण करणं ही घटनेनं या महाराष्ट्र राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे मला वाढीव प्रोटेक्शन मिळालं पाहिजे आणि या घटनेत जो कोणी दोषी असतील त्यांना कोणत्याही प्रकारे न सोडता, कारण जर अशा प्रकारे विचार मांडणाऱ्या लोकांवरती हल्ले व्हायला लागले तर भविष्यामध्ये विचारवंत लोणच्याला सुद्धा इथं शिल्लक राहणार नाहीत आणि बिहार सारखी तालिबान सारखी परिस्थिती निर्माण होईल. ते होऊ नये याच्यासाठी अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी कडक कारवाई आपल्याला अपेक्षित आहे. शरद पवारांविरुद्धचा लढा तुम्ही अधिक तीव्र करणार का, त्यांच्या विरोधात सभा घेणार किंवा काय करणार? सभा वगैरे नाही, आता आपला मराठा आरक्षणाचा विषय आहे. 24 डिसेंबर पर्यंत हा लढा चालू राहील आणि ज्या ज्या प्रकारे समाजाला गरज पडेल त्या प्रकारच्या भूमिका मी जाहीरपणे मांडत राहील आणि माझं काम हे चालू राहील. दिवसांपूर्वी तुम्ही शरद पवारांच्या जातीचा उल्लेख असणारा एक दाखला माध्यमासमोर आणला होता, त्यांची जात कशी खोटी आहे किंवा त्याचा दाखला कसा बनावट आहे असं तुम्ही सांगितलं होतं, त्याच्यामुळेच हे सर्व घडून आलं असं वाटतं? 100% म्हणजे एखाद्या एवढ्या मोठ्या घटनेला आपण जबाबदार आहोत हे लोकांसमोर आल्यानंतर आपण लोकांना तोंड काय द्यायचं, लोकांना उत्तर काय दाखवायचं, म्हणजे तोंड दाखवायला जागा न राहिल्यामुळे त्यांनी माझं तोंड काळा करायचा प्रयत्न केलेला मला दिसतोय. आणि लक्षात घ्या माझं तोंड काळं झालेलं नाही, उलट माझं तोंड उजळ झालेलं आहे. यांना मनामध्ये जी शंका होती ना की हे जिजाऊंचा वंशज आहे की नाही, ते आज मी माझ्या धैर्यानं लढल्यामुळे, आज मी शौर्यानं लढल्यामुळे मी हे सिद्ध केलेलं आहे की होय मी जिजाऊंचा रक्ताचा विचारांचा आणि कर्तृत्वाचा पण वारसा आहे आणि माझा DNA कालही तो होता निर्भीडपणाचा, आजही आणि तो उद्याही राहील. काही दिवसांपूर्वी तुम्ही ते डॉक्युमेंट दाखवून काही प्रश्न उपस्थित केले होते, त्याची उत्तर तुम्हाला मिळालीत का किंवा नेमकी काय प्रश्न पुन्हा एकदा? प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे शून्य आहेत आणि म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी असा भ्याड हल्ला केलेला आहे. जर उत्तर असती तो सवालों के जवाब आप जवाब से दे सकते थे, उसका जवाब देने के लिए आपको हाथ में कानून लेने की जरूरत नहीं पड़ती. प्रश्न प्रश्न तेच आहेत माझे की मराठ्यांना ह्या एवढ्या भानगडी करायची गरज पडली नसती. 57 मोर्चे काढा, जरांगे पाटलांचे 2 वेळा प्राणांतिक उपोषण, आमच्या शेकडो पोरांनी आत्मबलिदान केलेलं आहे, हे सगळ्या घटना टळल्या असत्या. या सर्व मुलांच्या आत्महत्या, या सर्व कार्यकर्त्यांचा जाणारा वेळ, या सगळ्या कार्यकर्त्यांचे सगळे श्रम, हे सगळ्याला जबाबदार तो GRA 23 मार्च 1994. प्रश्नावर येऊ आपण, आपण काल भुजबळांचं भाषण पाहिलं असेल, हा मराठा आणि OBC यांच्यामध्ये महाराष्ट्रात वाद पेटवण्याचा काही प्रयत्न सुरू आहे असं वाटतं का तुम्हाला? छगन भुजबळ साहेबांची वक्तव्य त्याच प्रकारची आहेत, परंतु मला आजही माहिती आहे की गावगाड्यामध्ये मराठा आणि OBC हे सगळे भावभावासारखे राहतात. सर्वसामान्य माणसं एकमेकावरती चाल करून जाणार नाहीत. ज्यांचा राजकीय स्वार्थ आहे असेच लोक भांडणं लावायचा प्रयत्न करतील. आणि मी सर्वच समाजाच्या तरुणांना विनंती करेल की तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे तुमच्या भविष्यासाठी खरोखर कोण लढतो हे व्यवस्थित ओळखून तुम्ही ज्याची कोणाची बाजू घ्यायची ती घेतली पाहिजे. फक्त एकमेकाचा संघर्ष न करता सविनय कायद्या पद्धतीने आणि शांतीच्या मार्गाने आपण आपल्या मागण्या मांडल्या पाहिजे. तुम्ही पण महाराष्ट्र बंद करू असं सांगता, धमक्या देता, महाराष्ट्राचा सातबारा काय तुम्ही तुमचं नाव करून घेतलाय? नाही, आता ते वेळोवेळी वेगवेगळे वक्तव्य करत असतात आणि ती वक्तव्य करण्याचा हेतूच त्यांचा तो आहे की माणसं भडकली पाहिजेत, त्यांना चिथावणी मिळाली पाहिजे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाला पाहिजे आणि आपण हिरो झालो पाहिजे, अशा प्रकारचं त्यांचं राजकारण. आणि राजकीय लोक अशाच प्रकारचे स्टेटमेंट करतात, म्हणजे दुनियाची राग झाली तरी चालेल परंतु माझं राजकीय मात्र ठीकठाक राहिलं पाहिजे, अशा प्रकारे राजकीय लोक वागतात. आणि माझ्या मते अशा प्रकारचे राजकारण बंद झाली पाहिजे. भुजबळांना काय आव्हान करायचं? ठीक आहे, तुमचा जो काही मागण्या असतील किंवा तुमचे काही विषय असतील
तुम्ही घटनेच्या चौकटीमध्ये राहून तुम्ही बोलू शकता, परंतु तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल असं कमरेवर वार कमरेखाली वार करणं किंवा त्यांच्या चारित्र्याबद्दल त्यांच्या वैयक्तिक गोष्टीबद्दल बोलणं हे राजकीय नीतिमत्तेला आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला कलंक लावणाऱ्या अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत. तुम्ही पण काही दिवसांपूर्वी अशीच वक्तव्य केली होती, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं पाहायला मिळतंय. मंत्री आहेत, सरकारमध्ये सहभागी आहेत, असं असताना सुद्धा अशा प्रकारचं चिथावणीकोर वक्तव्य करणं कितपत योग्य आहे, आणि असं असताना मराठा नेते म्हटलं याच्यावर कुठली. मला इतिहासातलंच काम कंटिन्यू करावं लागलं असतं, त्या बिचाऱ्या दुर्दैवी लोकांनी ते काम हातात न घेतल्यामुळे मला ते हातात घ्यावं लागलं. युद्ध कौरव पांडवांचं होतं, पण कृष्णाला मध्येच उतरावं लागलं, त्याची द्वारका सोडून यावं लागलं. तसं मला माझ्या इतिहासातलं काम ठेवून, माझ्या पुस्तक लिखाणाचं संशोधनाचं काम ठेवून माझ्या समाजासाठी मला उतरावं लागलं. म्हणजे अमेरिकेहून आल्यापासून 3 वेळा मी अंतरावली सराठीला गेलो, आणि अनेक वेळा मला व्हिडिओ बनवायला लागतात, अनेक ठिकाणी मला मार्गदर्शन करायला जावं लागतं, आणि कायदा आणि सुव्यवस्था राखा असा संदेश आम्हाला वेळोवेळी द्यावा लागतोय. त्यामुळे माझं इतिहास संशोधनाचं काम डिस्टर्ब झालंय, पण समाजासाठी मी हे सातत्यानं करणार आहे आणि करत आलेलो आहे. तुम्ही पण मागेल काही दिवसांपासून अशाच प्रकारची वक्तव्य केलेली आहेत, त्याला चितवणीकोर म्हणता येणार नाही का? शरद पवारांना जनरल डायरची उपमा आपण दिली, औरंगजेबाशी त्यांची तुलना केली, मग हे चितवणीकोर नव्हतं का? हे वक्तव्य माझं चितवणीकोर नाही, इतिहासाला धरून आहे. ज्याच्याकडून जेवढ्या लोकांचं नुकसान झाले त्याला तेवढ्या प्रमाणात उपमा देणं हा काय मी चिथावणी समजू शकत नाही. हे कायद्याला धरून आणि त्या वस्तुतीला धरून आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, नामदुरा जाधवांवर आज शाही टाकण्यात आली, त्याचं तोंडबंद करण्याचा प्रयत्न केला, इथून पुढे जाधवांची भूमिका काय असणार आहे? आरक्षणाचा हा मुद्दा असाच प्रकारे पुढे कसा निघणार? त्यांनी माझ्या अंगावरती शाही टाकलेली आहे. मी कागदावरती शाही टाकणारा माणूस आहे, मी नव्याने इतिहास तयार करणारा माणूस आहे, आणि धमक्यांना नेहना घाबरणारा माणूस नाही. माझा सगळा इतिहासच शाहीने घडलेला आहे, त्यामुळे माझ्या अंगावर शाही पडली, माझ्या लिखाणासाठी अजून साहित्य मला मिळालेले आहे, आणि मी सातत्यानं लिहित राहील. जोपर्यंत माझ्या हातात पेन आहे, माझ्या डोक्यामध्ये शिवाजी महाराजांचे विचार आहेत, मला वाटत नाही मी कोणालाही घाबरू शकेल. नॉट पॉसिबल. ओके, धन्यवाद. थँक्यू. भंडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये माय ट्रॅव्हल एजन्सी हा एक कंपनीद्वारे मॉरिशियसमध्ये शिवजयंती हा उत्सव आहे ते प्रमोट करण्यासाठी एक सेमिनार आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये त्या ट्रॅव्हल एजन्सीने नामदेव निवृत्ती जाधव यांना ॲज अ रिसोर्स पर्सन या किंवा लेक्चर देण्यासाठी त्या ठिकाणी बोलून घेतला होता, आणि त्याचा निषेध करण्यासाठी, कारण काही दिवसापूर्वी काही कंट्रोवर्शियल रिमार्क झाल्याने, तर ते एनसीपीचे जे काही सपोर्टर्स आहे, काही राज्य पक्षाचे जे सपोर्टर आहे, त्यांनी विरोध केला होता, आणि त्या ठिकाणी विरोध करण्याचा त्यांनी ठरला होता, आणि त्या ठिकाणी काही जण विरोधासाठी आले पण होते, आणि पोलिसाचा बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आला होता. तसेच जे बोरीमधला कार्यक्रम होता हे सुद्धा रद्द झाला, आणि परंतु कार्यक्रम रद्द झाल्याने ते जे नामदेव निवृत्ती जाधव आहे हे बुधवार इथे विश्रामबाग पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये नवी पेठेत पत्रकार भवनच्या समोर आले, आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी जे पत्रकाराला बाईट देणे सुरू केली, आणि बाईट देताना जे काही इस्म होते त्या ठिकाणी आले, आणि त्यांना त्याच्यावर शाई फेकली आणि त्यांना मॅन हँडल केलं. पण त्यावेळी जे आमचे पोलीस त्या ठिकाणी होते त्यांनी ते सिच्युएशनला रिझॉल्व्ह केला, आणि रिझॉल्व्ह करून त्यांना पोलीस स्टेशनला आणलं आहे, आणि तिथे त्याची तक्रार घेणे चालू आहे. यामध्ये FIR दाखल करण्यात येत आहे आणि पुढील तपास सुरू होत आहे. यामुळे जसं मी आधी सांगितलं आहे की या जे पार्श्वभूमी ह्याची अशी आहे की निवृत्ती यादव याच्याकडून एक रिमार्क करण्यात आला होता एका आपले राजकीय नेत्याबद्दल, जे रिमार्क करण्यात आला होता त्याचे सपोर्टर होते, आणि त्यामुळे त्यांनी द्वेषामध्ये अशा प्रकारचं केलं. परंतु सर, असा प्रकार होणार आहे अशी सूचना सुद्धा दिली होती, त्यांनी जाहीरित्या सांगितलं होतं, तरी सुद्धा पोलीस हे रोखू शकले नाही, कुठेतरी पोलिसांचं अपयश आहे असं वाटतं याच्यामध्ये? नाही, असं काही नाही आहे. ज्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम जाहीर केला होता आणि ज्या ठिकाणी निषेध करणार होतो त्या ठिकाणी योग्यात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता, आणि ते मिस्टर जाधव जे आहे त्याच्याबरोबर पण पोलिसाची सिक्युरिटी होती, आणि पोलीस त्या ठिकाणी असल्यामुळे ते ताबडतोब त्यांनी ते ऍक्शन घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला आणला. माध्यमांशी बोलताना नामदेवराव जाधवांनी काही राजकीय नेत्यांची नावं घेतलेली आहेत,
तुमच्यासमोर असे काही नावं त्यांनी घेतलेत का, याच लोकांनी हल्ला केला असं काही सांगितलंय का? FIR जे प्रोसिजर आहे ते चालू आहे, त्याबद्दल जे काही आहे ते आपल्या सूचना देण्यात येणार आहे.